महापालिका हद्दीमधील अनेक उद्यानं सिडकोनं महापालिकेकडे हस्तांतरित केलेत. त्याअंतर्गत रोडपाली सेक्टर 20 मधील उद्यानात भाजपच्या नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्या अनुषंगानं या उद्यानाचे महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी लोकार्पण करण्यात आलं. पनवेल महापालिका हद्दीमधील रोडपाली सेक्टर 20 मधील उद्यानात सुशोभीकरणाचं काम करण्यासंदर्भात कळंबोलीतील भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा करून त्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. त्यानुसार या उद्यानात सुशोभीकरणाचे सिडकोच्या माध्यमातून करण्यात आलेले काम पूर्ण झाले. हे उद्यान सिडकोकडे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या या उद्यानाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रवी शेट पाटील, निकम तेजस जोशी, महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, कुफार विद्यानंद अशोक शेलार, गिरीश जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आम्हा सर्वांच्या वतीनं या गार्डनचं लोकार्पण झालं असं आपल्या सर्वांसमोर मी जाहीर केलं. आणि मला आनंद आहे की अमर कधीतरी ऑगस्ट सप्टेंबर 2019 मध्ये आपण याचं भूमिपूजन केलं. सिडकोची त्यावेळेला हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी आपली सगळ्यांची अपेक्षा होती. खरं तर 2016 साली ज्यावेळेला महापालिका झाली त्यावेळेला सिडकोच्या माध्यमातून अनेक वेळेला कामांचा पाठपुरावा करत असताना त्याच्यामध्ये विलंब होतो आणि म्हणून महापालिका म्हणजे ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी एकत्र येतील, आपल्या हक्काचे अधिकाराचे निर्णय घेतील आणि त्याची अंमलबजावणी करून घेतील असं एक माध्यम महापालिका हे आपण त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागितलं. आणि खरोखर मनापासून आनंद आहे की आता ही महापालिका झाल्यानंतर आता हळूहळू एक एक विकासकामाच्या दृष्टिकोनातून आता पुढं पावलं टाकत आहे. खरं तर सिडको एक खूप मोठी यंत्रणा आहे. माझ्यासारख्या एका आपल्यातल्या एका सहकार्याला या सिडकोचं चेअरमन म्हणजे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आणि माझ्या परीनं पनवेल महापालिकेला सिडकोच्याकडून जे भूखंड लवकर हस्तांतरित झाली पाहिजे ते कसे होतील, सेवा ज्या हस्तांतरित करून हव्यात त्या कशा होतील, इथल्या परिसरातल्या लोकांचे प्रश्न असतील ते कसे मार्गी लागतील या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. एक समाधानाची गोष्ट अशी आहे की पनवेल महापालिका नव्यानं बनली आणि त्यानंतर माझ्यावरती जबाबदारी आली त्यामुळे ही कामं वेगानं कशी होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आणि त्याचा एक भाग आहे निवडून आल्यापासून कळंबोली रोडपालीसाठी जे जे काही कामं होती ती ह्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेतली. पण याच्या पाठीमागे यशाचा वाटा जो आहे तो खऱ्या अर्थाने आमदार प्रशांत ठाकूर यांचाच आहे. ज्या ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेमध्ये विकासाचा मुद्दा आला तर कुठल्या गावाला प्राधान्य द्यायचं तर त्यामध्ये सुरुवातीला पायाभूत सुविधा कुठल्या गावांना द्यायचं म्हणून एक चार गावांची निवड करण्यात आली. मग त्यामध्ये चार गावामध्ये कुठलं गाव घ्यायचं मग त्यामध्ये बरेचसे गावं आता पालिकेला जोडलेले आहेत की ज्या गावामध्ये पूर्वी आपण बघितलं तर रोड पाईपलाईन असेल वेळ नाही असेल कुठली म्हणजे कुठली सुविधा त्या गावांमध्ये नव्हती. म्हणूनच पनवेल महानगरपालिका येण्या पाठीमागचं कारणच ते होतं की या गावांना पालिकेशी जोडून ह्याचा विकास करण्याचं ध्येय आमदार साहेबांनी बघितलं, स्वप्न बघितलं आणि ते हळूहळू पूर्ण करत आहेत. नगरसेवक केवळ एक पाठपुरावा करण्याचं माध्यम आहे आणि खऱ्या अर्थाने काम चालू असताना सुरुवातीला चार गावं घेतली मग त्यामध्ये धानसर करवले गाव असतील पण महत्त्वाचं गाव म्हणजे रोडपाली. रोडपालीसारखे गावं ह्या स्मार्ट व्हिलेजच्या संकल्पनेमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये घेतली. मला वाटतं जवळजवळ 12-13 कोटींची कामं ह्या त्या कामामध्येही रोडपाली आणि कळंबोलीची करण्यात आली. तो विकासाचा एक टप्पा सुरुवातीच्या काळात आपण केला. त्याचबरोबर आता सिडकोच्या माध्यमातून हँडओव्हरचं काम हळूहळू चालू झालेलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सिडकोकडनं पनवेल महानगरपालिकेला काही प्लॉट्सचे हस्तांतरण होतं. त्याच्यामध्ये गार्डनचं प्लॉट आहे, प्लेग्राऊंडचं प्लॉट आहे, स्मशानभूमीचं प्लॉट आहे, असं एक एक प्लॉट हस्तांतरणाचं काम चालू आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी असे गार्डन आणि प्लेग्राऊंड ते देत आहेत. परंतु ही प्रोसिजर खूप पेपरवर जास्त असतं आणि वेळ जास्त लागतो प्रोसिजरला. हळूहळू चालणारे काम आहेत परंतु त्या कामामध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीला कळंबोलीचं हे मैदान हस्तांतरण करून दिलं आपल्यासाठी.
आणि त्याला लागणारा निधीही आम्ही उपलब्ध करून दिला. म्हणून आज जे आपण बघतोय की छोटे छोटे मुलं असतील इथे उत्साहाने उपस्थित राहण्याचं कारण असतं की त्यांना खेळायला जागा अवेलेबल झाली, खेळणी अवेलेबल झाली. इथे मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपण बघत तसं त्या गार्डनमध्ये ही टॉयलेटची सुविधा इथे उपलब्ध आहे. फिरता फिरता वॉकिंग ट्रॅक आहे, कुणालाही काही त्रास होण्याची पूर्णपणे व्यवस्था या गार्डनमध्ये आपण केलेली आहे.